थेट किल्ले रायगडावर जाऊयात. छत्रपती संभाजीराजे सध्या बोलत आहेत. राजमाता राजमाता जिजाबासाहेब स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, कवींच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज 350वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या विचार मंचावर इथं उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती आणि प्रामुख्याने इथं सर्व सन्माननीय ते सर्व शिवभक्त आम्ही आणि तुम्ही सर्वजण साडेतीनशे वर्षाच्या नंतर शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी आज आपण कच जमलो. साडेतीनशे वर्षानंतर कुठल्या राजाचा कोण आठवण काढते का? ही शिवाजी महाराजांच्या नावातली असणारी ताकद आहे. आणि ही ताकद कोणाच्यामुळे आहे? ही ताकद ह्या सर्व शिवभक्तांच्यामुळे आहे. हा शिवभक्त अरे बाबा कोणी राजकीय बोललं तर यात राखून ठेवा. 100% बरोबर. कोणी बोलायचं नाही राजकीय. हे विचारपीठ इथं शिवाजी महाराज राज्याभिषेक झालेला आहे, चालणार नाही. मला आपल्याला मुद्दाम सांगायचंय की ऊन पाऊस काही न पाहता आज दुर्गराज रायगडवर 2.5 लाख लोक आहेत. वर खाली अजून खाली अजून 75,000 लोक आहेत. हे काही वेड प्रेम नाहीये, हे हृदयातून आलेलं प्रेम आहे. इथं राहायची सोय नाही, इथं राहायची सोय नाहीये. कस बस तरी आम्ही जेवणाची सोय करतो, शौचालयाची सोय नाही. काल रात्री तर लोक सगळे शिवभक्त रस्त्यावर झोपले होते. हे शिवभक्ती म्हणतात. आणि म्हणून हा राज्याभिषेक 16-16 जूनचा हे आमचा नाही, आम्ही निमित्त आहोत, समिती निमित्त आहे. पण हा सोहळा खऱ्या अर्थाने हा लोकांचा रयतेचा सोहळा आहे. म्हणून हा लोक उत्सव आहे, हा लोक उत्सव आहे. आणि या लोक उत्सवात आपण सर्व सहभागी झालात याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांना महाराज केलं. या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांना छत्रपती केलं. या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करून घेतला, राज्याभिषेक करून घेतला. याच दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा साथ दिली. आणि म्हणून आज शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी, वंदन करण्यासाठी आज आपण सगळेजण इथं जमलो. काय नशीब आहे आपलं, काय नशीब आहे आपलं की 350वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपण जल्लोष करण्यासाठी आलो, जल्लोष करण्यासाठी आलो. आणि ही तर प्रारंभ आहे, 350 वर्षाचा हा प्रारंभ आहे. 6 जून 2024ला या शिवराज्याभिषेकाची वर्षपूर्ती आहे. आणि म्हणून परत आपल्याला 6 जून 2024ला सुद्धा असंच मोठ्या संख्येने आपल्याला इथे उपस्थित करायचं.
अन्य साधारण दिवस आहे, सुवर्ण क्षण आपल्या सर्वांना. कोणाला संधी मिळते हो? कुठल्या जगात कुठल्या राजाचं एवढं कौतुक केलं जात? कुठला आहे काय राजा जगात? आणि म्हणून जितकं शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलू आपण तितकं कमीच आहे. पण विमोजक्या शब्दात मी शिवाजी महाराजांच्या बद्दल माझं मनोगत मी पुढे आपल्या पुढे ठेवतोय. शिवाजी महाराजांच्या वेळी फार काय चांगली परिस्थिती होती अशी नाहीये, फार प्रतिकूल परिस्थिती होती. दिशा नव्हती. 350-400 वर्षाच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या सगळ्या परकीय गुलामगिरीच्या माध्यमातून आपण जात होतो. आशावादी नेतृत्व नव्हतं. त्यावेळीचे राजे, रजवाडे, सरदार, जागीरदार, मोठे मोठे लोक त्यावेळीचे हे आपल्या सोयीनुसार त्यावेळी राजकारण करीत असत. ही धगधग त्यावेळी सुद्धा मावळ्यांना होती. त्यावेळीचे मावळे कोण? आपले शेतकरी, कष्टकरी. त्यांना सुद्धा धगधग होती की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला कोण वाचवणार? नेतृत्व नाहीच आहे. आणि अशा परिस्थितीत हे सगळे प्रस्थापित लोक त्यावेळीचे हे सगळ्या सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं होतं. सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं होतं. शिवभक्तांना कळत होतं त्यावेळी. शिवभक्त म्हणजे मावळ्यांना किंवा तिथल्या त्यावेळीच्या जनतेला कळत होतं की आमच्यात अन्याय व्हायला लागलेला आहे. न्याय देण्याची भूमिका कोण येणार आहे? कोण आशावादी नेतृत्व होणार मिळणार आहे आपल्याला? आणि हे सगळे मोठे लोक त्यावेळीचे प्रस्थापित सरदार, जागीरदार, ज्यावेळी अस्थिरता निर्माण होती, मग केव्हा आदिलशाहचा झेंडा घ्यायचा, केव्हा मोगलांचा झेंडा घ्यायचा, किंवा निजामाचा झेंडा घ्यायचा, लोकांना वाऱ्यावर सोडायचं आणि आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं. बंधूंना मी क्लिअर करतो, मी स्पष्ट बोलतो, हे स्टेज राजकारणाचं नाही आहे. राजकारण विरहित स्टेज आहे. म्हणून मी जी परिस्थिती मांडली आहे ही मी त्यावेळीची परिस्थिती मांडलेली आहे. ही त्यावेळीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती मांडत नाही मी, नाहीतर पत्रकार बंधूंना ट्विस्ट करतील काहीतरी. पण हे निश्चित होतं त्यातनं क्रांती ही घडणारच. क्रांतीचा सूर्य हा पुढे येणारच. आणि तो क्रांतीचा सूर्य कोण होता? कोण होता? कोण होता? छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं, प्रस्थापित लोकांना सांगितलं, चला आपण स्वराज्य निर्माण करू, आपण सगळे एकत्र येऊ. तुमच्या एवढी धमक असताना सुद्धा तुम्ही का दुसऱ्यांची चाकरी करता? आपण सगळे एक येऊ आणि एक वेगळं स्वराज्य आपण देऊ. पण त्या लोकांना पटलं नाही. मग शिवाजी महाराजांनी कोणाला एकत्र केलं? ते होते तुमच्या आमच्यासारखे कष्ट करणारे शेतकरी, कष्ट करणारी जनता. या सगळ्यांना एकजूट केलं. आणि याच मावळ्यांनी, या प्रामाणिक मावळ्यांनी शिवाजी महाराजांना ताकद दिली. आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. या 350 वर्षांनंतर सुद्धा आपण स्वराज्याच्या बद्दल बोलतो. हा मुद्दा आपण समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही सर्वजण एवढ्या उन्हात ताणात येता हे विसरू नका. हे तुम्ही सुद्धा 350 वर्षांनंतरचे तेच मावळे आहात, तेच मावळे आहात.
शिवाजी महाराजांची धर्माचा विचार आजही विचार करणं गरजेचं आहे. आजही विचार करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराज यांनी सत्ता मिळवली, जी स्वराज्य मिळवलं, त्याचा मुख्य उद्देश, त्यातला एक भाग म्हणजे सत्तेचा तर होताच, पण ते धर्माला सुद्धा मानत होते हे आपण नाकारू शकत नाही. पण शिवाजी महाराजांची धर्माची व्याख्या हे सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. शिवाजी महाराज हे धर्मांध नव्हते. धर्मांध कोण होता? तो होते आदिलशाही, औरया, ते आपला धर्म दुसऱ्यांच्या धर्मावर अत्याचार करून आपला धर्म पुढे घेऊन जायचे. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना ते धर्मांध नसल्यामुळं शिवाजी महाराज हे धर्माचं अत्यंत प्रेम करायचे, अभिमान होता त्यांना, आपली परंपरा रूढी हे नेहमी संस्कार हे जपायचे, म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक झाला ना. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना दुसऱ्याच्या धर्मावर अत्याचार केव्हा केला नाही, पण आपल्या धर्मावर कोण आला आडवं तर त्याची गैर सुद्धा केली नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका, म्हणून शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका ही स्वराज्यासाठी इतकी पोषक होती की इतर धर्मातले लोक सुद्धा स्वराज्यात सामील झाले. हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. बघा ना, शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका पाहिल्यानंतर इतर धर्मातले लोक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले. हे शिवाजी महाराजांच्या बाकीच्या राज्यांच्या लोकांच्यातलं हे वेगळं वैशिष्ट्य पण आहे. शिवभक्तांनो, मला आपण सांगा, आपण रायगड सोडून जात असताना आपण काहीतरी आदर्श घेऊन जायचं नाही का शिवाजी महाराजांचा? आपण शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो, आज त्यांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलो. काय घ्याल पाहिजे शिवाजी महाराजांचं? आपण, मी इतिहास बोलणार नाही, आज इतिहासावर जास्त लक्ष देणार नाहीये, लक्ष केंद्रित करणार नाही. साध्या चार पाच गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, शिवाजी महाराजांचं प्रामाणिकपण, शिवाजी महाराजांचा संस्कार, शिवाजी महाराजांनी घेतलेले कष्ट, शिवाजी महाराजांचं असलेलं ध्येय, शिवाजी महाराजांचं असलेलं उद्दिष्ट, हे आपण एवढे तर घेऊ शकतो, हा विचार तर घेऊ शकतो आपण आपल्या दररोजच्या जीवनात. हो, मला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं आहे. मी स्वतः म्हणतो मी एक शिवभक्त आहे. मला सुद्धा शिवाजी महाराजांसारखं 2% सुद्धा झालो मी तर माझं जीवन सार्थक होईल. मग त्यासाठी तुम्ही सुसंस्कृत नेतृत्व हुडकाल पाहिजे. मग ते सामाजिक क्षेत्रात असून दे, राजकीय क्षेत्रात असून दे, जो चांगलं नेतृत्व करतो, जो शिवाजी महाराजांच्या विचारने जातो, त्याच्याबरोबर जाऊ तुम्ही, काही हरकत नाही. पण शिवाजी महाराजांनी सुद्धा हा सुद्धा मुद्दा सांगितले की आपला मावळा सुद्धा सरसेनापती होऊ शकतो, आपला मावळा सुद्धा सरदार होऊ शकतो, आपला मावळा सुद्धा अष्टप्रधानमध्ये येऊ शकतो. हे शिवाजी महाराजांनी शिकवण त्यावेळी दिली आपल्याला. मग तुमच्यातनं सुद्धा नेतृत्व घडणं गरजेचं आहे. शिवभक्त, तुम्ही शिवभक्त नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही, तो आचार विचार घ्या आणि तुम्ही सांगा, हो मला नेतृत्व करायचं आहे, मला महाराष्ट्र घडवायचं आहे, मला महाराष्ट्र सुसंस्कृत करायचा, मला महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे घेऊन जायचंय. मला सरकारला थोड्या सूचना द्यायच्या आहेत.
इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 15-20 मिनिस्टर्स, अनेक आमदार, खासदार सगळे या कार्यक्रमाला आले होते. तिथीच्या वेळी चांगले भाषण झाले. तिथं देवेंद्र फडणवीसांनी माझं कौतुक केलं की रायगड प्राधिकरणाचं काम चांगलंच चालू आहे, ठीक आहे. त्यांनी हेही डिक्लेअर केलं की 50 कोटी आम्ही शिवसृष्टीला देऊ. खाली जी पाचाडला 88 एकर जमीन आपण संपादित केलेली आहे, ज्या गोष्टी रायगड किल्ल्यावर आपण करू शकत नाही त्या गोष्टी खाली कराव्यात, ह्याच्यासाठी तर आमचा प्रयत्न असणार आहे. पण माझं सरकारला आव्हान हे, या 20 वर्ष मी दमलोय सरकारला सांगून, आपले जिवंत जर स्मारक कुठं असतील तर हे आपले गडकोट किल्ले आहेत. तुम्ही स्मारकाला मदत करा, पण हे आपले गडकोट किल्ले, हे आपले जीवन स्मारक आहेत, ज्याच्यात एका दगडात दगडात इतिहास आहे. तुम्ही प्रतापगडचं प्राधिकरण केलं हे ठीक आहे, पण तुम्ही शिवाजी महाराजांचे 300 किल्ल्याच्यावर चर्चा केव्हा करणार, बोलणार केव्हा? मी सांगितलं आम्हाला फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून, शिवभक्तांच्या माध्यमातून आम्हाला 50 किल्ले आम्हाला दत्तक द्या, 1 रुपया सुद्धा सरकारचा नको आम्हाला, 1 रुपया सुद्धा सरकारचा नको आम्हाला. आम्ही दाखवतो रायगड, तुम्ही रायगडचं कौतुक केलं ना, रायगड कामाचं कौतुक केलं ना, संवर्धन जतन करायचं. मी पीएचडी घेतलेली आता, पीएचडी केली आहे. तुमचं 350 वा शिवराज्याभिषेक दिनची प्रारंभ होतो, 2024 ला वर्षपूर्ती होणार आहे. तुम्ही ध्यान 50 किलो राज सदर्वन बोलते, राज सदर्वन नाही सदर्वन, रायगड प्रमाणे, रायगड मॉडेल प्रमाणे केलं. मला राजकारणाची मग पुढे पुढे बघू, पण आम्हाला 50 किलो 50 किलो द्या आम्हाला, तुम्ही 50 किलो द्या. शिवभक्तांना मला मतदान सांगायचंय, मी केवळ बोलत नाही, एकच बोलो तुम्ही. पूर्वी हा जो पुतळा दिसतो तुम्हाला, हा मूर्ती जी दिसते माग, हे कुणी बसवली आहे? पुरातन खात्याने, सरकारने ही बसवली? कोणी? मावळ्यांनी बसवलेली आहे. 800 किलोचा मूर्ती सर्व शिवभक्तांच्या बरोबर, मला सुद्धा संधी मिळाली एक शिवभक्त म्हणून. बघा ना, म्हणजे काय रायगडचं एक वेगळं महत्व आहे, रायगडचं वेगळं महत्व आहे. बघा ना, इथं लोकांची शिवरायांची इच्छा अशी आहे की इथं सगळ्या गोष्टी ज्या काय होतील, माझी जनता माझे मावळे सोडून काय इथं होऊन चालणार नाही. प्रशासनाने मला विचारलं त्यांचं कौतुक सुद्धा करू, समितीचं कौतुक करू, समितीच्या बरोबर त्यांचं मार्गदर्शिका मार्गदर्शिकाच्या आमच्या सुविधा सविता राजेंचं कौतुक करू, तरी त्यांचं काम चांगलं केलेलं आहे. पण एकंदरीत हा सगळा तुम्ही जर प्रवास पाहिला या शिवभक्तांचा, याचा दाद देण्यासारखं मी मुद्दाम मुद्दाम सारखं बोलायला लागलो. माझी एवढीच विनंती आहे, मी या 2 लोकांची 3 लाखांची नावं ह्याच्यासाठी घेतले की 1 लाख लोक आजही खाली आहेत, 1 लाख लोक आजही खाली आहेत. तुम्ही शिस्तबद्धपणाने खाली जाणं गरजेचं आहे. तुम्ही शिवाजी महाराजांची मावळे आहात, आणि म्हणून पलीकडे समितीचे लोक असतील, तिकडे पोलीस असतील, तुम्हाला सोडतील. आपण शिस्तबद्ध आपल्या गावी जायला पाहिजे. पुढच्या वर्षी त्यात बोलू ना, मी बोलायच्या नंतर चिठ्ठी आली, हे बोलावं.
आणि माझं मन परत एकदा मी सांगू इच्छितो की आपण शिस्तबद्धपणाने जावं, आपण मोठ्या संख्येने इथं आलात, लाखो लोक वर आहेत, लाखो लोक खाली आहेत, आणि शिस्तबद्ध पद्धतीने जसं पोलीस सांगतील, जसं समितीचे लोक सांगतील त्याप्रमाणे जाऊ. आणि त्या दुर्गराज रायगडला जात असताना सुद्धा जल्लोष करत जावा, जल्लोष. ही संधी तुम्हाला मला परत मिळणार नाहीये, तुम्हाला मला परत मिळणार नाहीये. आणि म्हणून जल्लोष करत जातात म्हणत आहे बालाशिवाजी महाराजांसारखं व्हायचंय. आणि म्हणून माझं मनोगत संपवायच्या अगोदर एकदा मी घोषणा देतो आणि थांबतो, पण थांबायच्या अगोदर हे मला कौतुक करायचंय, जेनी जेनी हा शिवराज्याभिषेक दिन साजरा होण्यासाठी जेनी जेनी कष्ट घेतले, ज्या ज्या कलाकारांनी योगदान दिलं, रात्रभर शायरी चालू होती, मर्दानी खेळाचे आखाडे 40 अधिक आखाडे महाराष्ट्रातून आले होते, शिवाजी महाराजांनी मानवंदना दिली, या सर्व शिवभक्तांनी, का ते सुद्धा शिवभक्त आहेत, या सगळ्या शिवभक्तांनी मध्ये मर्दानी खेळाचे सगळे मावळे असतील, हे सगळे शाहीर असतील, एक रुपये मानवंदना घेतली नाही, एक रुपये. काय शिवभक्ती म्हणजे 2007 ला ज्यावेळी हा शिवराज्याभिषेक सोळा मी सुरू केला, त्याच्या माझी इच्छा होती तारखेने का सुरू करावं, कारण का हा विषय, हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जगात पोहोचू शकतो. त्यावेळी नुसते हजार मावळे होते, नुसते हजार मावळे होते नुसते. आज 4 लाख मावळे येत आहेत दुर्गराज रायगडून, तुमची आहे. आणि म्हणून पुढच्या वेळी तुम्ही ज्यावेळी येणार आणि पाण्याची सोय आमची चांगली झाली असणार आहे. तुम्ही यावेळी बघितलं असं बरेच रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून अनेक गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, आम्हाला पुरातन खात्याची अडचण आहे, पण तेही मदत करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांच्याशी वाकडच्या कोरोना मध्ये परत आम्हाला थांबवतील, त्यांना वाटतो की त्यांचा किल्ला ठीक आहे, पण जर ठरवलं आम्ही तो आम्ही ताब्यात घेतो, आम्ही देऊ शकतो. आणि माझी विनंती आहे, इथं आमदारगण सुद्धा बसले, तुम्ही आवाज उठवा, तुम्ही आवाज उठवा, हा रायगड किल्ला महाराष्ट्र शासनाकडे द्या. ओ किती अडचणी, महिन्यातले 5 दिवस पर्यंत काढावं लागतात, मी काम संवर्धन जतन करायचं, काय फाईल घेऊन पळायचं ते दिल्लीला, काय फाईल घेऊन पळायचं मुंबईच्या ब्युरोक्रेसी मध्ये ब्युरोक्रॅटच्या इथं. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि 7 जून 2024 वर्षपूर्तीसाठी सगळ्यांनी परत एकदा आपण जमूया, बरं एकदा शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.